पवार साहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे. हे खरंच आहे की परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले की मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि निर्देशाने हे काम परमवीर सिंग यांनी केलं. आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा त्या ठिकाणी इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि त्या महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. दुसरं, माननीय पवार साहेब असं म्हणाले की आता या घटनेची चौकशी जुलियो रिबेरो साहेबांनी करावी. रिबेरो साहेबांबद्दल सर्वांनाच आदर आहे, त्यांचं वय, त्यांचा अनुभव. महत्वाची गोष्ट अशी आहे, ही चौकशी केवळ परमवीर सिंगांची की या घटनेची, म्हणजे फक्त परमवीर सिंगांची की गृहमंत्र्यांची देखील. आणि मग माझा सवाल आहे, पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले डीजी हे करू शकतात, कशा प्रकारे ते करणार आहेत? आणि म्हणून मला असं वाटतं की आज या सरकारला वाचवण्याकरता पवार साहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ड्रेसिंग झालं आणि सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून झालाय.